या पिढीच्या स्ट्रगल बद्दल जर आज आपण बोललो नाही किंवा त्यांचे डिफिकल्टीज जर समजून घेतले नाही कशा याच्यात आणि त्या सगळ्या म्हणजे इतक्या निगेटिव्ह कंडिशन्स मधनही बुद्ध मार्गाने स्वतःला शांत ठेवून आपला नम्रपणा जपणे कुठेही आततायीपणा आपल्या स्वभावात न आणणे आपल्या मार्गांपासून कुठेही डायव्हर्ट न होणे हे खरंच धम्माचीच कमाल आहे आणि या व्यक्तिमत्वाची कमाल आहे. कारण की धम्म तर सगळ्यांना सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण सहसा असं बघतो की आपल्याला कुठली सरकारी म्हणा खाजगी म्हणा नोकरी लागली आपण उच्च पदावर पोहोचतो की जनरली आपण समाजाला विसरतो आपण आपलं भलं बघतो. डॉक्टर कृष्णा कांबळे या सर्वांना अपवाद म्हणावे लागतो. इतकं मोठं त्यांचं नाव केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा झालेलं पण अत्यंत डाऊन टू अर्थ माणूस स्वतःबद्दल कधी फिकीर नाही काही आपल्याला आणखी जास्त पैसे मिळवायचे म्हणून कधी चिंता नाही सगळी त्यांचं सगळं लक्ष गरिबांसाठी मी काय करू शकतो. माझ्या समाजातीलच नव्हे तर इतर समाजातील सुद्धा गरीब बंधू भगिनींसाठी मी काय करू शकतो याकडे त्यांचं लक्ष असतो. जाती व्यवस्था डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ह्युमन बीइंग्स मनुष्य माणसाच्या बाबतीत भेदाभेद करतो त्याला उंच नीच लेखतो आणि ती उंच नीच लेखण्याची भावना जी आहे ती संघर्ष निर्माण करते आपापसात वाद निर्माण करते आणि भांडण तंटा निर्माण करते. बाबासाहेबांची प्रखर जाणीव होती म्हणून तेव्हा घटना समितीनं संविधान मान्य केलं. पुढे त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे की संविधान हे फक्त या देशामध्ये अप्पर ड्रेसिंग आहे लोकशाही म्हणजे. आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर बी एस गेडाम सर यांना पाचारण करतो. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजून यायचे आहेत पण मला वाटते अपेक्षित आहेत त्या लवकर येतीलच. सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय मंतेजी हनुमंतकीर्ती प्रमुख वक्ते अभिजित पावडे मोरे काका आपण उपस्थित कसारे सर डॉक्टर हाडके डॉक्टर गोंडोळे सुचित आणि आपण सर्व कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर नीरज मोदी यांनी ऑलरेडी काही प्रमाणात ती केलीच आहे. ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच आहे की आपण स्वतःला बाबा आपण स्वतःला बुद्धिस्ट आणि एक बाबासाहेबांचे अनुयायी आपण म्हणतो. परंतु बाबासाहेबांचा अनुयायी किंवा एखादा बुद्धिस्ट कसा असू शकतो याचं एक उदाहरण जर आपल्याला जर घ्यायचं असेल तर मी हे डॉक्टर कृष्णा कांबळे यांच्यात बघतो. आणि याचं उद्दिष्ट हेच की बाबासाहेबांनी जो सांगितलेला तो धम्म असो शिक्षणाची बाब असो किंवा इतर कुठल्याही एक समाजसेवा असो ह्या सर्व क्षेत्रात जसं डॉक्टर नीरज मोदी यांनी म्हटलं की वैद्यकीय क्षेत्राच्या पलीकडेही सुद्धा आपण बरंचसं काही काम करू शकतो आणि त्यातून समाजसेवा करू शकतो. शिक्षणाच्या दृष्टीत आपण जर बघितलं तर डॉक्टर कृष्णा कांबळे यांनी म्हणजे जे नागपुरात अवेलेबल नव्हतं ते शिक्षण ते सुद्धा एम डी करण्यासाठी ते बेंगलोरला जाऊन त्यांनी एम डी केलं. त्याच्याच ते थांबले नाही नागपूरला वापस आल्यानंतर वैद्यकीय शिक्षणाच्या पलीकडे मग आंबेडकर थॉट्स झालं. त्याच्यानंतर पालीमध्ये सुद्धा ते पाली युनिव्हर्सिटी झालं पाहिजे यासाठी सुद्धा आताच जे म्हणजे काही दिवसापूर्वी डॉक्टर बालचंद्र खंडेकर यांचं निधन झालं तर त्यांच्याबरोबर सुद्धा एक नागपूरला एक पाली युनिव्हर्सिटी व्हावी याच्या या प्रयत्नात सुद्धा फार मोठे सहभागी होते. त्याच्यासाठी एक मोर्चा पण निघाला होता त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डॉक्टर कृष्णा कांबळे यांचा सुद्धा फार मोठा सहभाग होता. विविध क्षेत्रात म्हणजे धम्माबद्दल शिबिरं असो शैक्षणिक शिबिरं असो म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो व्यक्तिमत्व विकास त्याच्यावर काही शिबिरं असो एक चांगलं व्यक्तिमत्व कसं घडवता येईल यासाठी जसं डॉक्टर कृष्णा कांबळेने जे विविध प्रयत्न केले तर हे आपण हे करू शकतो हे शक्य आहे. आणि जर कृष्णा कांबळेसारखं आपण जर एक प्रत्येकाने जर असा जर प्रयत्न केला तर मला वाटतं हा समाज एक फार मोठा एक चांगला समाजसुद्धा आपण घडू शकतो. याची ही जाणीव आपल्याला असावी या उद्देशानं आपण हे सगळं आपण डॉक्टर कृष्णा कांबळे यांच्या यांच्या निमित्तानं यांच्या जन्मदिनानिमित्तानं आता त्यांचा जन्मदिन 26 नोव्हेंबर हा आहे आणि आज संविधान दिवससुद्धा आहे तर यानिमित्तानं संविधान दिनाच्यासुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या जे काय आपण व्याख्यानमाला आपण जे आयोजित करतो यात लोकांना याबद्दल वारंवार डॉक्टर कृष्णा कांबळे यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि ते आपण त्याच्यापैकी आपण किती आत्मसात करू शकतो मला वाटतं हा त्यामागचा उद्देश असावा. तर या उद्देशाने म्हणून मला पुन्हा हेच म्हणावं लागेल की कृष्णा कांबळे यांचं काम आपण समोर ठेवून त्यापैकी कशाप्रकारे आपण काहीतरी काम करू शकतो का या उद्देशाने आपण दरवर्षी ही व्याख्यानमाला आपण यांचं आपण नियोजन करत आहोत जेणेकरून मला वाटते समोर एक चांगला समाज घडवण्यात
त्यांचं योगदान लाभेल अशी मी अपेक्षा करतो. आयोजकांनी मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. सन्माननीय स्मृतिशेष डॉक्टर कृष्णा कांबळे सर यांच्या जन्मदिनी आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू होणाऱ्या संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण सन्मानित करताना आम्हास विशेष हर्ष होत आहे. आपण नुकतेच दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी 88व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपल्या सुहाय्य व्यक्तिमत्व आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. आपल्या लोकप्रियतेमुळेच आपण सर्वांमध्ये दामो मोरे पेक्षा मोरेकाना म्हणून जास्त सुपरिचित आहात. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नागपुरातील धम्मक्रांती आपल्या जीवनातील आमूलाग्र बदलासाठी कारणीभूत ठरली. वयाच्या 13व्या वर्षी धम्मदीक्षा कार्यक्रमाची ऊर्जा आपल्या संचारदीन आणि अत्यंत तन्मयतेने व समग्र निष्ठेने आपण बाबासाहेबांचे व धम्माचे केवळ अनुयायी नाही तर एक सक्रिय व समक्ष कार्यकर्ते म्हणून आपले जीवन सकारणी लावले. धम्मदीक्षेपूर्वी शाम हॉटेलमध्ये बाबासाहेबांच्या थकलेल्या पायांना दाबून देत आपण जणू अनंत जीवांच्या सेवेची इच्छा पूर्ण केली. हे तृण कधीही न फेडता येणारे धम्मदीक्षा दिनी आपल्या परिवारासोबत कार्य करीत बाबासाहेबांचा आवाज आपल्या ध्वनी प्रेक्षकांच्या माध्यमाने लाखो जनसमूहांपर्यंत पोहोचविला. ही आपली सेवा आम्हास ऊर्जा प्रदान करणारी आहे. आजही धम्मदीक्षेपेक्षा अविस्मरणीय क्षण आपण लोकांना जेव्हा सांगतो जेव्हा ऐकणाऱ्यांचा नजरेसमोर प्रत्यक्ष धम्मदीक्षा सोहळा उभा राहून नकळतच ती व्यक्ती आपल्या अस्मरणीय सोहळ्याची साक्षीदार बनते. या दुर्लभ अनुभूतीमुळे निर्माण होणारे रोमांच आमची नाळ बाबासाहेबांच्या तत्वाशी अजून घट्ट करते. बाबासाहेबांच्या चळवळीकरिता आपण दिलेले अविरत योगदान अमूल्य आहे. यांच्या प्रत्यक्ष सल्ल्याने व प्रेरणेने वडिलोपार्जित साऊंड सिस्टमचा व्यवसाय आपण यशस्वी शिखरावर घेऊन आलात. सर कस्तुचंद दागा यांनी नागपुरात भरविलेला प्रथम भव्य प्रदर्शनात आपण लावलेल्या साऊंड सिस्टमच्या इंजिनिअरिंग कौशल्यामुळे स्वतः कस्तुचंद दागा प्रभावित झाले. प्रदर्शनातील टाटा कंपनीच्या इंजिनिअरिंगने आपले तांत्रिक नियोजन समजून घेतलं आणि त्यानंतर सर्व शासकीय कार्यालयात आपण कार्यक्रम करताना आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी एका सभेत सांगितले की मोरे साऊंड आहे म्हणजेच मी शेवटच्या माणसापर्यंत नक्कीच पोहोचेल. ही आपल्या तज्ज्ञ कार्याची मोठी पावती आहे. लहानपणी आपण घेतलेले समाजसेवेचे व्रत आज त्या गायत जपलेले आहे जे तरुणांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. भदंत विमल कीर्ती गुंजिरी यांच्याद्वारा संचालित बुद्धिस्ट यूथ एम्पॉवरमेंट संघाद्वारे कार्यान्वित तरुणांना चेतविणाऱ्या वैचारिक कार्यक्रमात भंतेजींच्या प्रवचनाच्या सी डी तयार करण्याची तांत्रिक जबाबदारी
आपण स्वेच्छेने ना तप ना नफा ना तोटा या तत्वावर स्वीकारत बुद्ध की काल मार्क्स क्रांती प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील बंदीजींचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन सीडीच्या स्वरूपात जनसामान्यांना उपलब्ध करून दिले जे आजही यूट्यूबवर नागरिकांसाठी उपलब्ध आहे. आपले हे योगदान समाजाच्या स्मरणात राहील. आपले हे कार्य भारतातील व्यक्तींना उत्तम नागरिक बनविण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत मोलाचे पाऊल आहे. स्मृतिशेष डॉक्टर कृष्णा कांबळे यांच्याशी आपले स्नेहसंबंध सर्वपरिचित आहेत. स्मृतिशेष डॉक्टर कृष्णा कांबळे यांनी वेळोवेळी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना आपण वाजवी दरात अत्यंत उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम उपलब्ध करून दिले ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंतीच्या कार्यक्रमाचाही समावेश आहे. अशा अनेक सामाजिक उपक्रमात आपण आपले योगदान दिलेले आहेत. आपल्या सामाजिक तृणानुबंधाला स्मरणात ठेवून आपल्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रपंच आपले उर्वरित आयुष्य सुख संतुष्टी आणि यशाने परिपूर्ण राहो ही श्यामा सर्वांचे मंगल कामना. धन्यवाद. जय सर्वांना. सादर जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध या भारत देशाला या सनातनी भारत देशाला ज्यांनी स्वातंत्र्य बंधुता समता आणि सामाजिक न्यायाची एक मोठी रिव्होल्यूशन दिली आहे संविधानाच्या निमित्ताने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रपणे अभिवादन करतो. आणि आज ज्यांच्या स्मृती आपण स्मृती म्हणण्यापेक्षा जबाबदाऱ्या आपल्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांना उजळणी देतो आहोत ते डॉक्टर कृष्णा कांबळे. मी स्वर्गीय किंवा स्मृतिशेष म्हणणार नाही जोपर्यंत आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणार नाही त्यांनी टाकलेल्या, तोपर्यंत ते स्मृतिशेष होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे. त्यांनी सतत आपल्याला आठवण देत राहावी की या जबाबदाऱ्या तुमच्यावर टाकलेल्या आहेत मी आणि आपण त्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण ही व्याख्यानमालेच्या निमित्ताने त्यांना नेहमीच आठवण करावं. त्यामुळे स्मृतिशेष हा शब्द कृपा करून वापरू नये अशी माझी विनम्र विनंती आहे. मोदी सरांनी छान शुभाषित ऐकवलीत, मलाही उर्मी आली. डॉक्टर साहेबांच्या जी जडणघडण आहे त्या अनुरूप असे दोन सुभाषित आहेत. आता मी पाली आणि प्राकृत शिकलो नाही पण संस्कृत जरूर शिकलो आणि संस्कृतातली आहेत आणि अगदी साधी आहेत. विद्या ददाती विनयम विनयात याती पात्रताम पात्रत्वात धनमाप्नोती धनात धर्मम तत सुखम. विद्येतून विद्या विनय देते म्हणजे पोलाइटनेस टू व्हॉट एक्सटेंट. डॉक्टर साहेबांचं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा आपल्या बोलण्याबद्दल आपण कॉन्शियस व्हायला लागलो की हाऊ पोलाइटली ही टॉक्स. विद्या ददाती विनयम विनयात याती पात्रताम पात्रत्वात धन्म आपनोती धनात धर्म तत सुखम. म्हणजे पात्रताही त्यातनं मिळणार, विनयही त्याच्यात त्यातनं मिळणार, धनही त्यातनं मिळणार, धनातून धर्म. म्हणजे त्यांचं इतकं प्रचंड मोठं सोशल वर्क आहे म्हणजे माझ्यासारख्या लहानशा माणसांनी त्याच्यावर प्रकाश टाकणे हे सुद्धा कदाचित योग्य नाही असं मला वाटतं. आणि खरं तर डॉक्टर साहेबांचं एक एक पैलू किंवा आयाम ज्याला म्हणूया डायमेन्शन म्हणूया याच्यावर खरं लेखन व्हायला पाहिजे किंवा संशोधन व्हायला पाहिजे. कशी ही म्हणजे विनम्रता आणि ही जी पिढी आहे ना म्हणजे जी स्वातंत्र्याच्या जवळपास जन्मलेली पिढी आहे या पिढीला थोडं आपण समजून घ्यायला पाहिजे. जर स्वातंत्र्य मिळालं होतं 45 ट्रिलियननी या देशाला लुटून
45 ट्रिलियनच्या ढिगाऱ्यावर इंग्लंडची अर्थव्यवस्था बसलेली, भारतात 45 ट्रिलियनचा गड्डा झालेला आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाटेल तशा दंगली, नंतर युद्ध, आपसी तंटे, जातीयवाद यांनी आहत केलेल्या, तर अशा अर्थव्यवस्थेला 45 ट्रिलियनच्या गड्ड्यात ढकललं होतं. आजच्या सारखी परिस्थिती नव्हती. समजून घ्या, या पिढीला समजताना, म्हणजे खरं म्हणजे मला नेहमी यांच्याबद्दल जेव्हा केव्हा एकांती विचार करून बसतो की व्हॉट काइंड ऑफ स्ट्रगल दे हॅव फेस्ड. कारण की आज बरं होतं तुमच्या वेळेस कसं असं वगैरे बोलणं, पण या पिढीने जे स्ट्रगल केलेलं आहे, हा म्हणजे प्रचंड मोठा स्ट्रगल आहे. बाजारात पैसा नाही, उपाशी राहण्याची वेळ बहुतांशी या पिढीला भोगलेली आहे. म्हणजे एक उदाहरण मला सांगता येईल की प्रवीण भाऊंनीच त्या दिवशी सांगितलं की स्वतः मजुरीने जाऊन जे हॉटेल बांधत होते सर, त्याच वेळेस मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशनचा दाखला त्यांच्याकडे. आणि ते म्हणायचे की एक वेळेतच जेवण आम्हाला मिळायचं, कारण तेव्हा आपण PL 480 अपमानास्पद ऍग्रीमेंट मध्ये अमेरिकेवर डिपेंडंट होतो. म्हणजे आजच्या सारखं बोलत पिकत नव्हतं तेव्हा की 80 कोटी लोकांना फुकटात खाऊ घालाल, एक एक दाण्यासाठी स्ट्रगल करावा होता आणि त्यातनं श्रम करूनही पैसा जरी आला तरी धान्य मिळेल याची शाश्वती नव्हती. हीच ती स्ट्रगल करून शिकणारी पिढी होती. आणि या पिढीच्या स्ट्रगल बद्दल जर आज आपण बोललो नाही किंवा त्यांचे डिफिकल्टीज जर समजून घेतले नाही कशा याच्यात, आणि त्या सगळ्या म्हणजे इतक्या निगेटिव्ह कंडिशन्स मधनही बुद्ध मार्गाने स्वतःला शांत ठेवून आपला नम्रपणा जपणे, कुठेही आततायीपणा आपल्या स्वभावात न आणणे, आपल्या मार्गांपासून कुठेही डायव्हर्ट न होणे, हे खरंच धम्माचीच कमाल आहे आणि या व्यक्तिमत्वाची कमाल आहे. कारण की धम्म तर सगळ्यांना सांगितलेलं आहे. उपाशी राहिल्याबरोबर चोरी पहिले डोक्यात येते, छिनाझपटी येते, पण धम्म मार्गाने चालणारा माणूस काय नेमकं करू शकतो. म्हणजे याही काही गोष्टी, म्हणजे नुसतंच सर्व्हिसमध्ये असताना जी कामं केली ती सगळ्यांना ठाऊक आहेत. रिटायर झाल्यानंतर जास्त जबाबदारी टाकण्यात आली त्यांच्याकडे. कॅनकिड नावाचा जो प्रोजेक्ट आहे, कॅन्सर पेशंटची, म्हणजे जी मुलं आहेत कॅन्सर ग्रस्त मुलं जी आहेत, तर त्यांना तिथे तर सगळी फ्रीमध्ये व्यवस्था द्यायची, पण त्यांच्या पेरेंट्सला देखील राहण्याची, खाण्याची आणि जमेल तशी पेहरावाची देखील सोय करण्याचे काम डॉक्टर साहेबांनी केलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती ती जातीमुक्त गेली, सर्व जातींना घेऊन, कारण की सगळ्यांसाठी या संविधानाच्या निमित्ताने बाबासाहेबांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटत असताना देखील प्लॅटफॉर्म जो ओपन करून दिला तो डॉक्टर साहेबांच्या, हा ही प्रचंड मोठा वर्क होता असं मला वाटतं, किंबहुना आहे देखील. ॲक्च्युली याचा एक रेफरन्स आता मी डॉक्टर बागडेंना दिला, एका व्यासपीठ एका विचारपीठावर म्हणजे आम्ही एकत्र होतो आणि विषय होता मला दिला होता आर्थिक विषमता आणि कृषी अर्थव्यवस्था, आणि डॉक्टर साहेबांना दिला होता आर्थिक विषमतेमुळे
जन आरोग्याचा होणारा ऱ्हास. आता मला ते म्हणाले माझं भाषण झाल्यानंतर इकॉनॉमिक उठकेमाशी क्लास. म्हटलं मी जेव्हापासून नोकरी सोडली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काम करतो तेव्हापासून इकॉनॉमिक वाचतोय, दुसरा विषयच नाही वाचत. नाही तू इंजिनियर माणूस पण तू हे कुठनं आणले सगळे डेटा? म्हणजे जेव्हा मी आत्महत्या शोधायला निघालो तेव्हा मला हे सगळे लोक भेटलेत आणि हे डेटाच खोटे आहेत आपले. तहसीलदार सांगतो 300 रुपये आहे उत्पन्न, त्या माणसाला 45 दिवस रोजी मिळते आणि ती देखील 50 रुपये रोजाची. हा खरा डेटा कोणापर्यंत जातच नाही. म्हणून यांचे डेटा खराब आहे, यांचे यांचे जे पडताळून पाहण्याची जी पद्धत आहे ती नाही आहे. त्यामुळे म्हणजे मला तुझ्याबरोबर बसायचं आहे. आय वॉन्ट टू नो म्हणजे तू कुठून आणलीस ही इनइक्वॅलिटी बद्दलची? म्हटलं स्टिग्लिट्स पासून, ॲटकिन्स पासून आणि अमर्त्य सेनांपासून सगळीकडे आहे अवेलेबल. तर म्हणे मला पुस्तकं दे. अँड ही टूक दोज बुक्स, रेड दोज बुक्स. आणि मला कमाल वाटते ज्ञानाचा जो ग्रास होता आणि डिस्कस्ड ऑन दॅट. आता मला म्हणाले की आपण आत्यावर काय करू शकतो, प्रॉब्लेम सांगितलास, सोल्युशन्स काय? तर सोल्युशनसाठी ते म्हणत होते की म्हणजे त्यांचं बरेचसे आयडियाज होते त्याच्याबद्दल की लेट अस कॉन्सन्ट्रेट वन बाय वन ऑन दॅट. काय आहे ग्रामीण भागामध्ये काय होत आहे, वेल्थ ऑफ नेशन काय आहे, वेल्थ ऑफ नेशन का बरं इतकी म्हणजे इनकॉम्पिटंट झालेली आहे की ती पोट तर भरते पण रोजगार मिळवून नाही देऊ शकत. तर त्यांच्याकडे बरेचसे प्रश्न होते त्याचे आणि ते म्हणाले की आपण बसून याच्यावर एक 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 एक. आणि जेव्हा मी म्हटलं की तुम्ही ॲक्च्युली हा एक विषय परत कदाचित निसटून जाईल, त्यांनी केलेल्या त्या आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांच्या साहित्य मंडळावर जे काम आहे, ॲक्च्युली डॉक्टर आंबेडकरांकडे पाहताना ते देखील इकॉनॉमिस्ट म्हणूनच बघत होते. आणि जेव्हा मी हे सगळे प्रश्न ठेवले तर तुला काय वाटतं म्हणे डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात ठेवलं नसेल? म्हटलं बिलकुल एका याच्यात ठेवलेलं आहे म्हटलं त्यांनी. म्हणजे प्रत्येक पानापानातून जी समता तुम्हाला बोलताना दिसते संविधानाच्या, पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स 38(2)मध्ये जे दिलेलं आहे त्यांनी की व्यक्ती व्यक्तीमध्येच नाही तर समूहांमध्ये देखील समता, आर्थिक विषमता नसावी याच्यासाठी प्रयत्न स्टेटनी करावा. आणि ते म्हणाले की याच्या दृष्टीने आपण काय कामं करू शकतो? म्हणजे आपण बरंच काही करू शकतो. पहिले आपल्याला समाज जोडला पाहिजे. आज जो कॅपिटॅलिझमनी समाज इंडिव्हिज्युअलिस्टिक झालेला आहे, मी माझी पाय माझी वाकळ इथं वळलंय हा जो प्रकार झालेला आहे, सोशलिझमच्या अगदी विरोधात इंडिव्हिज्युअलिझम जागवून प्रत्येकाला समाजापासून तोडण्याचं जे काम कॅपिटलिझम करतोय ते आपल्याला पहिले हाणून पाडायला लागेल. म्हणजे देशात शेतकऱ्यांची आत्महत्या होते तितक्या वेळ आपण फक्त चुकचुकतो मात्र करत काहीच. तर ते त्यांचं म्हणणं होतं असं नाही, वी विल गो टू द विलेजेस. मग काय व्हायचं? मी तुम्हाला म्हणजे इथे श्वेताताई आहेत, अमितही असेल आणि राहुलही असतील. मी तिघांची माफी मागतो, प्रवीण भाऊचीही माफी मागतो, कारण की मी डॉक्टर साहेबांना सगळ्यात जास्त त्रास दिला. कुठेही कॅम्प असला फोन केला, सर कॅम्प आहे तुम्हाला सॅटरडे संडे चलायचं आहे, संडेला तरी चला, एक दिवस तरी चला, 2 तास तरी चला. आणि मला सर रागवलंही बरेचदा. रागवायचे म्हणजे कसे रागवायचे मी तुम्हाला सांगतो. कॅम्पला नेल्यानंतर ही ऑलवेज यूज टू सेम थिंग अगेन, हे त्यांचं नेहमीच वाद, सेम थिंग अगेन. काय तू यांच्या पिल्ससाठी काम नको करू, यांच्या ब्रेडसाठी काम कर.
तरी हाड का दिसता है त्या पेशंटची आणि ही वॉज व्हेरी कन्सर्न ही वॉज व्हेरी सेन्सिटिव्ह तू का नाही याच्यावर काम करत आग्रही असायचे तू म्हणून म्हटलं म्हणजे काम करण्याचं म्हणजे नेमकं मी करावं काय मी म्हणजे मी फक्त तुमच्यापर्यंत ही आणू शकतो देअर ही यूज टू से की नाही तू एक काम कर यू गो टू पीपल त्यांना जॉईन करायचा प्रयत्न कर म्हटलं तुम्ही येता नाही म्हणे आम्ही आता थकलेलो आहोत आम्ही खूप स्ट्रगल झालेलं पण तुम्ही ही सुरू राहू द्या कारण की समाज जर इंडिव्हिज्युअलिस्टिक होत गेला तर कोणीच कोणाचा राहणार नाही आणि त्यामुळे परत सोशल ॲक्टिव्हिटीज तुम्हाला ज्या ज्या करता येईल वरचेवर समाज एकमेकाशी भेटेल कसा चर्चा कशी करेल म्हणजे एका याच्यात मी जस्ट कोट केलं होतं की गावाकडे चला म्हणून तर म्हणे गावाकडे कशासाठी जायचं म्हटलं सर माझं खूप सोपं म्हणणं आहे याच्यात की कदाचित बाजूच्या मावशीकडनं वाटीवर पीठ आपल्या परीक्षेच्या वेळेस आपल्या आईनी आणलं असेल आणि त्यामुळे आपण वेळेवर परीक्षेला जाऊ शकलो असू आज ते वाटीवर पीठ वापस करण्याची वेळ आहे नाही तर ग्रामीण भागामध्ये कोणीही इन्व्हेस्ट करणार नाही टाटा बिर्ला तर नाहीच नाही आणि आपण समतेच्या धम्म मार्गाने चालणारे देखील जर दुर्दलक्ष करत राहिलो तर कदाचित आणखी वाईट परिस्थितीमध्ये या देशाची संपत्ती निर्माण करता शेतकरी राहील ते त्यांना पटलं आणि मला म्हणाले की म्हणजे पुढच्या संयुक्त जयंतीला तू मला ही विषमता माझ्या लोकांना त्याचे सांगशील का म्हटलं आय एम टू ज्युनियर बट स्टील आय विल ट्राय टू टेल आणि समजा जर याच्यातनं म्हणजे घरोघरी आज बेरोजगार पोरगा बसलेला आहे बादशा तरी बसलेला आहे नाही तर पुतण्या तरी बसलेला आहे अँड वी शुड बी कन्सर्न्ड ऑफ इट कारण की त्याच्यावरच फक्त दोष जर देणार असाल तर कदाचित त्याच्यावर अन्याय आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे खरी श्रद्धांजली डॉक्टर साहेबांना ती असेल की समाज एकत्र येऊन कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्ह कारण की त्यांचे जे एक काही राहिलेले अधुरे स्वप्न जसं कॅन्सर सेंटर GMC त्याच्यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे अति आग्रही असलं पाहिजे वेळ पडल्यास सत्याग्रह देखील केला पाहिजे आपण कारण की ही इतक्या इतक्या दिवस तुम्ही पेंडिंग ठेवता एखाद्या माणसाचं स्वप्न आणि ही हे जोपर्यंत आपण आग्रह करणार नाही तोपर्यंत त्यांना खरी श्रद्धांजली वाहूच कशी शकतो ही या जबाबदाऱ्या आपल्यावर टाकून गेलेल्या आहेत डॉक्टर साहेब आणि सगळ्यात महत्वाचं समाज जोडण्याचं काम समाजाचं जबाबदाऱ्या घेण्याचं काम जशा त्यांनी घेतल्यात आणि अक्षरशः म्हणजे इथे डॉक्टर निकेतन जांभूळकर आहेत आमच्या सरस्वती नाईट हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशनचा हे चालायचं म्हणजे क्लिनिकच चालायचं फुल टाईम क्लिनिक चालायचं आणि तिथेच ज्या मुलांना इंग्रजी येत नव्हतं त्यांचं कोचिंगही चालायचं तर जेव्हा माझ्या वडिलांचे आणि डॉक्टर साहेबांचे खूप चांगले संबंध माझ्या वडिलांना नेहमी दाजी म्हणायचे ते आता एक दिवस आले आणि म्हणाले की दाजी आम्हाला ती शाळा पाहिजे तर दादा मजा काही खूप करायची डॉक्टर साहेबांची ते म्हणाले की का नाही जोरू का भाई एक तरफ सारी दुनिया एक तरफ आजपासून शाळा किल्ल्या यांना देऊन द्या आणि दॅट इट स्टार्टेड ते म्हणे यार तुम्ही काही विचारणार नाही कसं काय नाही काही नाही डू इट अँड दॅट इज हाऊ इट स्टार्टेड आणि बरेच दिवस ते चालत राहिलं आणि मला खरा आनंदाने सांगावं असं वाटतं ते म्हणाले की अगदी मला ती तिथे झोपडपट्टी जी आहे सरस्वती नगराची तिथनं जे पेशंट्स येतात ते म्हणतात खरंच सही मे आप यहां आमको दवाई दोगे आणि त्यांच्या मनावर जे आश्चर्य होतं म्हणजे त्या वस्तीच्या लोकांवर की इतके दिवस सातत्याने त्यांना आउटडोअर सर्व्हिस मिळत होती ती त्यांच्यासाठी मोठी गोष्ट झाली मला वाटतं ही कन्सेप्टच
डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशननी झोपडपट्ट्यांमध्ये जाणं हा खरंच सोशलिझमचा मोठा उदाहरण आहे. आणि हे सगळं बुद्ध मार्गाच्याच याच्यानी येऊ शकतं असं मला वाटतं. मला वाटतं मी बराच वेळ घेतला तुमचा, तुम्ही निमूटपणे ऐकून घेतलं आणि आहेत बऱ्याच घटना आहेत ज्या अगदी डोक्यात येत आहेत आणि बऱ्याच आठवणी आहेत डॉक्टर साहेबांबरोबर काम करताना. कारण की काही जागी रिमोट जागी अक्षरशः ठेचा आणि कोरडी भाकर खाल्ली आहे आम्ही दोघांनी, किंवा अक्षरशः मीठ भाकर सुद्धा एका जागी खाल्लेली आहे आम्ही दोघांनी. अशा स्ट्रगलमधनं पण कॅम्प्सला ते अगदी आवर्जून हजर असायचे. तुम्ही ऐकून घेतलं, मला इथे बोलायची संधी दिली आयोजकांनी. काय आय एम टू ज्युनियर टू टॉक ऑन दिस ग्रेट स्टॅचर. थँक्यू सो मच. नमस्कार. जय भीम. अध्यक्ष महोदय और उपस्थित सभी भाई बहनों, मेरा काम तो ये रहा जिंदगी भर दूसरों के भाषण अपने माइंड में के थ्रू लोगों को पहुँचाना, पर मैंने माइक में पब्लिक के लिए कुछ कहना ये मेरे लिए बड़ा गंभीर समस्या की बात है. आज अनायास से ये मौका मिला है तो सर्वप्रथम मैं तो इतना ही कहूँगा कि हमारे आदरणीय कृष्णा जी कांबळे, इनके साथ में थोड़ा बहुत ज़्यादा तो नहीं थोड़ा बहुत काम करने का मुझे जो सौभाग्य प्राप्त हुआ वह मैं अपना नसीब समझता हूँ. जिंदगी में ऐसे बहुत से प्रसंग आए हैं जो कि उनसे कुछ न कुछ सीखने का मौका मिलता गया मुझे बचपन से. उम्र की 9 या 10 साल से मैं इस मेरे कार्य में शामिल रहा और वहाँ से मैंने कुछ न कुछ करते हुए काम करते हुए मैंने यहाँ तक पहुँचा. पर आज मैं अपने आप को धन्य समझता हूँ कि कल तक मैं जिनके साथ में काम करता था कृष्णा जी कांबळे के साथ, आज उन्हीं के इस कार्यक्रम में मुझे जो मान सम्मान मिला तो मैं समिति का अत्यंत आभारी हूँ. और एक बात मैं आपसे जरूर कहूँगा, कहते हुए भाई साहब ने एक बात कही है कि ये जो काम चलता है इसमें एक प्रगति कांबळे साहब ने लाई और अपने नौकरी या अपना कोई भी इसका ख्याल न रखते हुए उन्होंने जिद से समाज के लिए जो सेवा की है और समाज को क्या दे सकते हैं ये लोगों तक पहुंचाया और किया है. अब मैं आज के दिन यही कहूंगा कि भाइयों, अभी जो नई जो पीढ़ी है, मैं जो देख रहा हूं हर एक के हाथ में एक ये क्या कहते हैं मोबाइल, हाँ, और ये अपना देखते हुए अपना चला रखा नहीं कुछ नहीं कर ना पढ़ना लिखना छोड़कर, ठीक है जो काम की बात है वो करो, परंतु अधिकांश समय अपने जीवन को आप मार्ग आगे अपने आप अपने को कैसा कहाँ आगे ले जाना है इसका भी विचार करो. तुमको ऐसा कितना समय मिलता है कि तुम स्टडी कर सकते हो या अपने जीवन का कुछ उद्देश्य पूरा करने के लिए क्या कर सकते हो, इसकी तरफ किसी का ख्याल नहीं. मित्रों, मैं बचपन से यही करते रहा कि मुझे कुछ न कुछ करके दिखाना है. मैं उस वक्त अपने समाज की जो परिस्थिति थी बहुत ख़राब थी, उस परिस्थिति में हम कैसा आगे आएंगे और हम क्या कर सकते हैं इसके ऊपर मैं हमेशा सोचते रहता था और उसका नतीजा मैंने हासिल भी किया. जो कार्य पंडित जवाहरलाल नेहरू से लेकर तो सारे प्राइम मिनिस्टर करीब 8-4-5 क्या बोलते हैं क्या है मेरी मेमोरी में थोड़ा सा गड़बड़ होने से मैं पूरा नाम नहीं ले सकता,
तो सारे प्राइम मिनिस्टर के प्रोग्राम मैं बॉम्बे से लेकर बॉम्बे पूना नासिक बने आधा आधा महाराष्ट्र आधा मध्य प्रदेश और आधा ये पूरा विदर्भ ऐसा मैं काम करते रहा। जिद मेरी एक ही थी, बाबा साहब का जो स्पीच था जो सुनता और उनके सेवा थे, तुमको कुछ बनना है, कुछ हासिल करना है, तो उस एक जिद को लेकर मैं मेरे काम धंधे से लगा रहा। और समय पर पढ़ते मिलते हुए समय जैसा जैसा मिलता रहा वैसा वैसा मेरी लाइन को टेक्निकल ये हासिल करते रहा। और आज मैं 88 साल का हो गया हूँ, 88 का, फिर भी कुछ न कुछ अभी जीत है। भंते के जो स्पीच सुना, पहला स्पीच भंते का जब सुना तो मैं इतने प्रभावित हुआ कि इतने स्पीचेस सुनने के बाद आज जो भंते ने जो स्पीच दिया, मैं इतना प्रभावित हो गया कि मैंने सब काम ख़त्म करने के बाद वाइंड अप करने के बाद आदमी को कहा कि इसको वाइंड अप करो। मैं भंते को जाकर प्रणाम किया और भंते को कहा, भंते जी मैंने अभी तक जितने भी स्पीचेस सुना भंते के, आज के जैसा मैंने स्पीच नहीं सुना। मैं आपको सरेंडर होता हूँ और आपकी सेवा करना चाहता हूँ, आप मुझे परमिशन दीजिए। आपका ये जो स्पीच है ऐसे मैं आपके सारे स्पीच टेप करूँगा और पब्लिक तक बांटूँगा, जिससे पब्लिक को नॉलेज मिलेगा व्हाट इज द बुद्धिज्म, मनुष्यता, इंसानियत क्या है, ये आपकी स्पीच में मैंने प्राप्त किया है। और मैं उस काम से लगा और मैंने बने तक करीब करीब 100-125 कैसेट्स बनवाई और उसकी कॉपियाँ बाजार में ली और भंते को ये। तो गुरु मित्रों, ये जो एक जिद और एक जो ये उत्साह था वो मैंने अपने जीवन में हासिल किया। और अब मैं ये देखता हूँ कि अभी की जो जनरेशन है मोबाइल के पीछे ऐसी दीवानी है कि कुछ पूछो मत। आने वाली जो पीढ़ी है, छोटे बच्चे, उनके भी हाथ में मोबाइल है, क्या स्टडी करेंगे। तो हर एक माँ बाप को ये फर्ज होता है कि अपने बच्चों को तो ठीक है दीजिए, मोबाइल दीजिए, परंतु साथ में उसके तरफ में ख्याल रखिए पढ़ाई का। बाबा साहब ने पढ़ाई के लिए हम सबको क्या ये दिया है कि कैसा भी करो और ज्ञान प्राप्त करो और एजुकेशन प्राप्त करो, ये उनके कानों तक पहुँचाइए। परंतु हमारे जो बड़े भी पढ़े लिखे जो लोग हैं उनको खुद को फुर्सत नहीं है कि अपने बच्चों की तरफ ख्याल दें। बुरा मत मानिएगा, उसमें से आप के साथ में और भी बहुत सारे ऐसे लोग हैं कि जो सवेरे निकलते हैं तो अपने बच्चों की तरफ किसी का ख्याल नहीं देता। और बस इतना ही कहकर मैं अपने दोस्तों को पूरी करता हूँ और आज जो मान सम्मान की जो मान पत्र दिया इसके लिए मैं आपका अत्यंत आभारी हूँ। धन्यवाद। आदरणीय डॉक्टर कृष्णा कांबळे स्मृति व्याख्यान मालेच्या द्वितीय पुष्पात बोलताना मला फार समाधान होता। पूज्य भदंत विमल कित्ती गुणसरी, श्री अमिताभ पावडेजी, सत्कार मूर्ति माननीय दामोदरजी मोरे, आमचे मित्र डॉक्टर नीरज बोधी, श्री प्रवीण कांबळे आणि कांबळे कुटुंबियातील सर्वश्री राहुल, अमित, श्वेता कांबळे आणि उपस्थित बंधू वगैरे, आपणा सर्वांना मी आदरपूर्वक जय भीम करतो आणि माझे दोन शब्द बोलायला सुरुवात करतो। मित्रांनो, आपणास कल्पना आहे आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन आहे, या दिवशी भारतीय राज्यघटना आपण आपल्याला अर्पित केली, त्याबद्दल मी नंतर बोलेन। मला प्रथम डॉक्टर कृष्णा कांबळेंबद्दल बोलायचं आहे। आपल्यापैकी पुष्कळांना आठवत असेल की केवळ चार वर्षापूर्वी डॉक्टर कृष्णा कांबळे यांचा 71वा वाढदिवस आपण दीक्षाभूमीतील नवीन ऑडिटोरियममध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला। भरगच्च उपस्थिती त्या कार्यक्रमाला होती, मी त्यावेळी प्रमुख पाहुणा म्हणूनच होतो डॉक्टर थोरात साहेबांसोबत, आणि अत्यंत चांगला रिस्पॉन्स
आणि असं वाटलं होतं की आता केवळ 4 वर्षांनी आपण डॉक्टर कांबळेंची 75वी साजरी करूया, पण नियतीला ते पाहावं नाही. चांगल्या माणसांचं स्वभाव हा दैव दुर्विलास आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कामात राहून कोरोनासारख्या एका रोगाने त्यांना गाठलं आणि जी बाब सौभाग्यवती लीलाताईंबद्दल झाली, म्हणजे ते स्वतः कॅन्सरचे स्पेशलिस्ट आणि त्याच्यात अत्यंत नाव कमावलेलं, त्यांनाही पत्नीला वाचवण्यासाठी फारसा वेळ फारसा अवधी निसर्गाने दिला नाही. तीच गोष्ट स्वतः डॉक्टर कृष्णा कांबळेंबद्दलही झाली. इतके कामात गर्क होते की त्यांनी त्या कोविडकडेही दुर्लक्ष केलं आणि शेवटी त्याचा परिणाम म्हणून ते बिचारे तडकाफडकी आपल्यातून गेले. अत्यंत वाईट गोष्ट झाली. इतका चांगला मनुष्य, अगदी ज्याला देव माणूस म्हणून आपण त्याचं वर्णन करू, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं आपल्यातून इतक्या तडकाफडकी निघून जाईल असं वाटलं नाही. मित्रांनो, आपण सहसा असं बघतो की आपल्याला कुठली सरकारी म्हणा खाजगी म्हणा नोकरी लागली, आपण उच्च पदावर पोहोचलो की जनरली आपण समाजाला विसरतो, आपण आपलं भलं बघतो. डॉक्टर कृष्णा कांबळे या सर्वांना अपवाद म्हणावे लागतो. इतकं मोठं त्यांचं नाव केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा झालेलं, पण अत्यंत डाऊन टू अर्थ माणूस, स्वतःबद्दल कधी फिकीर नाही, काही आपल्याला आणखी जास्त पैसे मिळवायचे म्हणून कधी चिंता नाही, सगळी त्यांचं सगळं लक्ष गरिबांसाठी मी काय करू शकतो. माझ्या समाजातीलच नव्हे तर इतर समाजातील सुद्धा गरीब बंधू भगिनींसाठी मी काय करू शकतो याकडे त्यांचं लक्ष होतं. सतत त्यांचा ध्यास तोच होता. मग त्यासाठी कधी कधी स्वतःच्या खिशाला खार लावायलाही त्यांनी कधी मागे पुढे नाही बघितलं. असं व्यक्तिमत्व फार क्वचित आपल्याला दिसतं, फार क्वचित, अगदी अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. त्यांनी काय करावं, कित्येक पेशंटना MRI काढायसाठी पैसे नाही, गावी परत जायसाठी पैसे नाही, मुंबईला टाटा मेमोरियलमध्ये जायसाठी पैसे नाही, स्वतः मदत केली, कोणाला मागितलं नाही, कोणाला सांगितलं सुद्धा नाही, कोणाला त्याची ॲडव्हर्टाईज नाही की बाबा मी इतकं मोठं कार्य केलं आहे ते, कधी नाही. त्याबद्दल ते सर्वस्वी प्रसिद्धी परामुख असाच त्यांचा स्वभाव होता. बरं, आपण जनरली बघतो एखादे वकील असला तो वकिलीत निष्णात असतो, बाकी त्याचं कुठंही लक्ष नसतं. पूर्वी असं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात प्लीडर म्हणायचे, आता ॲडव्होकेट म्हटलं जाते नवीन ॲक्टप्रमाणे, पूर्वी प्लीडर होते. तर प्लीडर हे लीडर असायचे जनरली, ते एक तर सामाजिकदृष्ट्या पुढारलेले असायचे आणि त्यांना स्वतंत्र व्यवसाय असल्यामुळे राजकारणात शिरण्याची त्यांना मुभा असायची. पहिली जी लोकसभा होती त्याच्यात असं सांगण्यात येतं की 5 पैकी 1 वकील प्लीडर असायचा. आता ते प्रमाण हळूहळू खूप कमी झालं आणि सगळ्या प्रकारच्या फॅकल्टीजमधून लोक आता लोकसभेत जायला लागले. तर यांना कधी मोह नाही झाला की आपण राजकारणात शिरावं. काही डॉक्टरही आपण बघतो आपला प्रोफेशन सांभाळून तेही पण पॉलिटिक्समध्ये जातात, काही इंजिनियर्स बघतो, परंतु सरकारी नोकरीत राहून केवळ आपल्या कामावर लक्ष द्यायचं, कामाव्यतिरिक्त इतर काही बघायचं नाही. आणि काय बघायचं तर फक्त उन्नती कशी होईल लोकांची. त्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले आणि ते रेडिओथेरपीचं स्वतंत्र असं तिथं त्या ठिकाणी सेंटर प्रस्तावित केलं. त्यासाठी कित्येक वेळा आपल्याला माहीत आहे ते मुंबईला गेले, दिल्लीला गेले, स्वतः याला भेट त्याला भेट. आता एवढा मोठा माणूस, परंतु अत्यंत नम्रतेनं प्रत्येक अथॉरिटीशी जाऊन भेटायचा बोलायचा. मला खूप चांगलं वाटलं की जेव्हा माझा त्यांचा 15-20 वर्षापूर्वी परिचय झाला, काही माझ्या जवळच्या नातलगांना कॅन्सर वगैरे झाला, मग मी डीनला भेटलो त्यावेळच्या, ही रेफर मी टू
रेडियोलॉजी डिपार्टमेंट आणि फॉर द फर्स्ट टाइम मी जेव्हा तिथे गेलो मला असं दृश्य दिसलं की आपण बघतो ना कॅन्सर म्हटलं की एकदम भीती वाटते कोणा लहान मुलापासून वृद्धापर्यंत 120 पेशंट्स तिथे आणि त्यात एक मनुष्य अत्यंत शांततेनं आणि अगदी हसतमुखानं सर्वांशी बोलणारा सर्वांना धीर देणारा आणि मग आम्हाला डॉक्टर कांबळेंचा त्यांची परिचय आणि तो स्नेह आमचा मग वृद्धिंगत होत गेला. त्यांनी कितीतरी म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे कॅन्सर डिपार्टमेंट अनेक कार्यक्रम ठेवले. त्या पुष्कळशा कार्यक्रमांना मी सुद्धा हजेरी त्यांच्या विनंतीवरून लावली. बरं त्यांचं सामाजिक कामाकडे सुद्धा तेवढंच लक्ष होतं. केवळ डिपार्टमेंट नव्हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला साजरी करण्याची त्यांची आयडिया. मी सुद्धा एकदा त्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये गेलेलो. अनेक सिम्पोझियममध्ये त्यांच्या विनंतीवरून त्यांनी सजेस्ट केल्यावरून मी भाग घेतला आणि बघितलं हा ग्रहस्थ सतत कामात राहतो. काही ना काही कधी स्वतःबद्दल विचार नाही, सगळा आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या पेशंट्सचा स्वतःच्या फॅमिली मेंबर्ससुद्धा काही करण्याची त्यांना आवश्यकता भासली. ईश्वराची कृपा अशी की त्यांचे दोन्ही मुलं आणि मुली अत्यंत चांगल्या प्रकारे शिकले आणि चांगल्या प्रकारे आपापल्या क्षेत्रात प्रतिष्ठित झाले आणि सेटल झाले. म्हणजे कसं की जो स्वतः लक्ष देत नाही ना त्या ईश्वर त्याच्याकडे पाहतो किंवा जो इतरांसाठी झटतो त्याच्याकरता स्वतः ईश्वरसुद्धा झटतो असंच म्हणायला पाहिजे. आज डॉक्टर कृष्णा कांबळेंच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना आदरांजली वाहताना हा सगळा विचार आपल्या मनात येऊन जातो. मी या ही व्याख्यानमाला सुरू करणारी जी मंडळी आहे जे आयोजक आहेत या कार्यक्रमाचे त्यांना खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी डॉक्टर कृष्णा कांबळेंची स्मृती जपण्याचा एक अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी केला. पहिलं पुष्प डॉक्टर थोरातांनीच गुंफलं ना. हां हां अशा लोकांनी गुंफलं. यापुढेही तुम्ही आणखी चांगले चांगले लोक आणा त्यांचे विचार आपल्याला बसल्या जागी म्हणजे नागपुरात ऐकायला मिळतील या निमित्ताने आणि डॉक्टर कृष्णा कांबळेंची स्मृती अशी पुनश्च आपण आपल्या मनात सतत बाळगत राहू अशी आशा करायला हरकत नाही. मित्रांनो आपण म्हणजे काही कदाचित काही लोकांना वेडे वाकडे वाटत असतील परंतु विचार जे आपण शांततेनं ऐकणं हा सुद्धा एक फार मोठा गुण आहे. हा तो डॉक्टर कृष्णा कांबळेंजवळ तो तक्रोच भरलेला होता. तो पेशंट किती अज्ञानी असो काही प्रश्न विचारो हे अतिशय शांत राहून आणि अगदी चेहऱ्यावरचं स्मितहास्य न गमावता त्याचं समाधान होईपर्यंत सांगायचं. असंच रिस्ट्रेंट म्हणजे काय म्हणू त्याला फार कमी लोकांना असतो. असा कंट्रोल फार कमी लोकांना असतो आणि विशेषतः जजेसना तर फारच कमी असतो हे माझ्या पाहण्यात. आपण व्यासपीठावर बसतो आणि समोर वकील काहीतरी आर्ग्युमेंट करीत आहेत ऐकायलाच तयार नसत. नाही हे बरोबर नाही, दॅट इज रॉंग, दिस इज रॉंग. अरे ते दी लॉयर इज पेड फॉर आर्ग्युईंग दी केस ऑफ हिज क्लायंट. त्याला मांडू तर त्यांचं काय म्हणणं चुकीचं असेल, तुम्ही म्हणा तुमच्या जजमेंटमध्ये, पण तुम्ही ऐकूनच घेत नाही तर मग कसं होणार. नाही का त्याने ऐकून घ्यायला पाहिजे आणि शांततेने आपलं मतप्रदर्शन करायचं. काही लोक मी बघितले आता डिव्हिजन बेंचमध्ये असताना नेहमी हा प्रसंग यायचा की तो आमचा दुसरा जज म्हणायचा नाही तुम्ही समजा त्याला गुपचूप. अरे बाबा ऐकणं त्याचं काय म्हणणं, चूक असेल चूक म्हणा. आपण काही लीडरला थोडंच लिहायचं असते, जजमेंट शेवटी आपणच लिहिणार ना आणि आपल्याला जे वाटते ते आपण आपल्या जजमेंटमध्ये लिहितो. म्हणून मी समजावून सांगायचा बऱ्याच कलीगना की ए लॉयर इज पेड फॉर आर्ग्युमेंट ऑफ द केस ऑफ हिज क्लायंट वेअर ॲज यू आर दॅट इज द जजेस आर पेड फॉर हिअरिंग देम. तुम्हाला कशासाठी पगार मिळतो, तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे आणि खरं खोटं कायदेशीर बेकायदेशीर याचा निर्णय द्यायचा. तुम्ही बोलता कशाला, काही जजेस तर फार हाऊस असते वकिलांना बोलतो आपणच बोलत बसतात आर्ग्युमेंट करीत असं नाही. शांततेनं ऐकणं हा म्हणून फार मोठा गुण आहे आणि तो आपल्या सर्व श्रोत्यांमध्ये आज ओतप्रोत भरलेला आहे हे पाहून मला फार आनंद झाला. धन्यवाद.
मंच पर उपस्थित आदरणीय न्यायमूर्ति अवी सर, अपने प्रमुख प्रख्याते अवली साहेब, अपने सत्कारमूर्ति काका मोरे, समोर बसलेली सारी विशेष माणसं, सारी विशेष आहेत। आज आपण ज्या निमित्ताने इथे एकत्रित आलेलो आहोत, त्या कांबळे सरांचं जे काही व्यक्तित्व होतं त्याची मीमांसा करायची म्हटली ते मला कमीत कमी 2 तास लागतील, आणि ते काही करण्याची वेळ नाही। परंतु आज मला त्यांच्या जीवनातल्या ज्या अननोन फॅक्ट्स आहेत आणि त्यांची जी अननोन विचारसरणी होती, अज्ञात आहे सर्वांना, त्याची जी मला प्रत्यक्ष जाणीव आहे त्या बाबतीत मी आपल्याशी बोलू इच्छितो। आणि माझं असं मत आहे की आधुनिक काळामध्ये जी काही माणसं संपर्कात आली माझ्या आणि मी ज्यांच्या संपर्कात आलो, त्यामध्ये अगदी पहिल्यापासून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कांबळे सरांचं जीवन हे संघर्षमय होतं। बाकीचा संघर्ष आपल्याला माहीत आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही, पण खास संघर्ष त्यांचा जो होता तो न्यायासाठी होता। आयुष्यात त्यांनी जे काही केलं, ज्या ज्या क्षेत्रात कार्य केलं, सगळीकडे न्याय ही प्रमुख गोष्ट त्यांच्या दृष्टीकोनातून होती। न्यायाला कुठे बट्टा लागू नये, न्यायाला बाधा येऊ नये, या दृष्टीनं ते आपले जीवन जगलेले आहेत, याबद्दल तिला मात्र शंका नाही। याच बाबतीमध्ये आमचे विचार विमर्श मोठ्या प्रमाणात होत होते, आणि या देशामध्ये जी विषमता आहे त्या विषमतेचं मूळ आहे जाती व्यवस्था, डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ह्युमन बीइंग्स। मनुष्य माणसाच्या बाबतीत भेदाभेद करतो, त्याला उंच नीच लेखतो, आणि ती उंच नीच लेखण्याची भावना जी आहे ती संघर्ष निर्माण करते, आपापसात वाद निर्माण करते आणि भांडणतंटा निर्माण करते। बाबासाहेबांना याची प्रखर जाणीव होती, म्हणून जेव्हा घटना समितीनं संविधान मान्य केलं, पुढे त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे की संविधान हे फक्त या देशामध्ये अपर ड्रेसिंग आहे, लोकशाही म्हणजे अपर ड्रेसिंग आहे, वरवरची सजावट आहे, या देशामधली लोकशाही वरवरची सजावट आहे, लोकशाहीसाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये नाही। आणि 1949 रोजी जेव्हा घटना ही पारित झाली, त्यांनी जे काही प्रत्युत्तरात्मक भाषण केलेलं आहे त्यामध्ये हा इशारा त्यांनी दिलेला आहे की आपण फक्त राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याचा स्वीकार केलेला आहे, परंतु आमच्या सामाजिक जीवनामध्ये मात्र विषमता असणार आहे, आमच्या आर्थिक जीवनामध्ये विषमता असणार आहे, जी आज तिळमात्र कमी झालेली नाही। लेट अस नोट इट, आज 70 वर्षांतर सुद्धा त्याच्यात काही फरक पडलेला नाही, जशीच्या तशी परिस्थिती आहे। आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही प्रधान संविधान टिकेल की नाही याची त्यांना चिंता होती, आणि ती चिंता त्यांनी आपल्या त्या भाषणामध्ये व्यक्त केलेली होती। ते आपल्याला लवकरात लवकर आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामधली विषमता नष्ट केली पाहिजे, तेव्हा कुठे लोकशाहीचा फायदा सर्वांना मिळेल। देश हा सर्वांचा आहे, प्रत्येक नागरिकाचा आहे, आणि त्या नागरिकाच्या कामी देश पडला पाहिजे यासाठी आमचं शासन काम करत असलं पाहिजे। म्हणून या देशाची संपत्ती नागरिकांची आहे, प्रत्येक माणसाची आहे, आणि त्या संपत्तीला जर त्याचा त्यापर्यंत त्याचा फायदा पोचवायचा असेल तर इथली अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र असली पाहिजे, एकतर्फी असता कामा नये। सारे मुख्य उद्योगधंदे राष्ट्राच्याच मालकीचे पाहिजे, कारण त्यामध्ये जे काही मिळेल, फायदा होईल, तो शेवटी राष्ट्र जनतेच्या हितासाठीच वापरणार आहे, त्याचा गैरवापर होणार नाही। परंतु जर ते खाजगी हातामध्ये गेलं तर ते गेलं, समाजाचा काही उपयोग नाही।
अगदी तळागाळातल्या त्या खेड्यापाड्यातल्या रानामधल्या लागल्या माणसाला सुद्धा एलआयसी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्याला एलआयसीचं प्रोटेक्शन ही साधी गोष्ट नाही त्यामध्ये तीन गोष्टी इन्वॉल्व्ह होतात एक तर तुम्ही त्याला रोजगार द्याला जगण्याचा मार्ग द्या ती शासनाची जबाबदारी आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला जगण्याचं साधन द्या त्याला जगण्याचं साधन दिलं नाही तर तो जगू शकणार आणि मग त्याच्या सुरक्षितेसाठी तुम्हाला एलआयसी त्याला द्यायला देता आली पाहिजे इतका तळागाळातल्या माणसाच्या न्यायाचा आणि कल्याणाचा विचार या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय कोणीही केलेला नाही ही गोष्ट आपण लक्षात कोणीही केलेलं नाही मी लखनौच्या बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये हेच बोललो होतो आणि तिथे चार युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर उपस्थित होते शेवटी जेव्हा चर्चा झाली सेमिनारमध्ये तेव्हा त्यांनी कबूल केलं की बाबासाहेबांच्या योग्यतेचा राष्ट्राची राष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या हिताची सुखाची काळजी करणारा आणि त्यासाठी नियोजन करणारा या देशामध्ये दुसरा कुठला नेता झालेला नाही लेट अस अंडरस्टँड दिस अतिशय महत्त्वाची गोष्ट तळागाळातल्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे आणि न्याय नाकारला जातो जिथे विषमता येते तुझं माझं येतं उच्च निचता येते म्हणून जिथे जातीभेद आहे तिथे न्याय असू शकत नाही त्याचा आपण अनुभव घेतो आहे यातून मार्ग काय होता बाबासाहेबांनी ती सूत्रांत केली तुमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात परिवर्तन झालं पाहिजे करायचं कसं करायचा एकच मार्ग आहे या देशातली मानसिकता बदलली पाहिजे आणि ही मानसिकता का बदलली पाहिजे याचं अतिशय बारीक स्पष्टीकरण त्यांनी अनायलेशन ऑफ कास्टमध्ये केलेलं आहे सर्वांनी वाचावं ह्या देशाच्या रोगाचं इथल्या माणसाच्या मनाच्या रोगाचं निदान त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याचे निराळे ॲस्पेक्ट त्यांनी स्पष्ट केलेले आहेत आणि त्यातून बाहेर कसं पडायचं तर तिथे स्वातंत्र्य समता बंधुत्वाची घोषणा केलेली आहे एक नवा समाज निर्माण केला पाहिजे त्यांची भूमिका होती आणि त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे इफ यू आस्क मी माय आयडियल सोसायटी द सोसायटी बेस्ड ऑन लिबर्टी इक्वॉलिटी फ्रॅटर्निटी जोपर्यंत या देशात असा नवा समाज या तीन तत्वावरती आधारित निर्माण होत नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही टिकणार नाही आणि इथले तंटे बखेडे आणि सर्व प्रकारची पिळवणूक आणल्या त्याच्यात क्षमणार नाही आणि हा दृष्टिकोन घेऊन त्यांनी बुद्ध धम्माची भूमिका घेतलेली होती होय एकीकडे हा देश बौद्धमय होता राजा अशोकाचा काळ आहे त्यानंतर मौर्य साम्राज्याचा सुमारे 1000 वर्षांचा काळ आहे 8व्या शतकापर्यंत भारतामध्ये बुद्ध धर्म होता त्यामुळं आमच्या सर्वांचे पूर्वज त्या काळातले कोणी असतील ते आज भारतातला कुठला मनुष्य स्वतःला कोणत्याही जातीचा समजो पण त्याचा त्या काळामधला पूर्वज बौद्ध होता ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल आणि जर बुद्धाच्या मार्गाने गेलं तर तिथेच स्वातंत्र्य आहे तिथेच समता आहे म्हणून तिथे न्याय आहे म्हणून माणसा माणसाला न्याय मिळायचं असेल तर अशा नगर समाजाची निर्मिती करणं फार आवश्यक आहे आणि ती निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा अवलंब केला आणि घोषणा केली की मला सारा भारत बौद्धमय करायचा ती गर्विष्ठपणाची घोषणा नव्हती आपण काहीतरी महान आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न नव्हता ती प्रामाणिक इच्छा होती की हे केल्याशिवाय देशामध्ये खऱ्या अर्थानं कोणाचं कल्याण होणार त्यासाठी त्यांनी हे सेमिनरी स्थापन करून नवे भिक्षू निर्माण करायचे ज्यांना विशिष्ट देशामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये कसं काम करायचं कसा बुद्ध धर्म शिकायचं कळलं पाहिजे जी जमीन पेरायची त्याची मशागतीला शोध त्यांना काही करता येत नाही मग बुद्ध धर्म इथे पेरायचं असेल त्या जमिनीची मशागत करण्याची ताकद बुद्ध धर्माचा प्रचार करणाऱ्यांच्या मध्ये असली पाहिजे त्या भिक्षूंच्या मध्ये असली पाहिजे भिक्षुणींच्या मध्ये असली पाहिजे त्या बौद्धांच्या मध्ये असली पाहिजे आणि त्यासाठी सेमिनरी स्थापन करून ती फळी मजबूत करायची आणि अत्यंत उत्तम प्रकारे प्रचार करून हे परिवर्तन होऊन आणायचा बाबासाहेबांच्या जीवनाचा कार्यक्रम ह्या कार्यक्रमावरती कांबळे सरांशी माझी बारकाईनं चर्चा झालेली त्यांना हे इतकं पटलेलं होतं त्यांचा विचार तोच होतो मी आयुष्यमाने न्यायाशिवाय दुसरं काही विचार करा न्याय मिळायला पाहिजे मी ही दवाखान्यात काम करत होतो तिथे माझी भूमिका न्यायाचीच होती पक्षपात मी कधी केला नाही माझी जी काही सेवा करण्याची ही प्रवृत्ती आहे
ती त्या न्यायाच्या जाणीवेतून निर्माण झालेली आहे. म्हणून कोणाशीच मी पक्षपात केला नाही. आपल्याला हेही माहीत आहे की त्याच कॉलेजमध्ये जी एम सीमध्ये ते फुकट शिकवत होते. रिटायर झाल्यानंतर काही पगार घेतला नाही. मी तर तुटपुंजं मानधन सरकारने देण्याचा प्रयत्न केला. हे एवढं डेडिकेशन आलं कुठलं? इट्स ओनली बिकॉज ही वॉज ट्राईंग हार्ड फॉर जस्टिस. म्हणजे न्यायासाठी त्यांचं जीवन संघर्षमय होतं असे माझं मत आहे, असा माझा अनुभव आहे. आणि तीच गोष्ट मी आपल्यासाठी प्रकट करू इच्छितो. सेमिनरीसाठी आपले दोन प्लॉट दान देण्याचं पहिलं काम त्यांनी केलेलं होतं. आल्याबरोबर मला सांगितलं माझे दोन प्लॉट आहेत ते तुम्ही घेऊन टाका सेमिनरी स्थापन करा. अनफॉर्च्युनेटली ती लिगल मॅटर होती, कायद्याच्या कक्षेमध्ये होती, त्याचा काही निकाल लागला नाही आणि ते काही काम झालं नाही. परंतु या नागपूरमध्ये मी सेमिनरी स्थापन केली, जवळजवळ 10-12 वर्ष चालवली. महाराष्ट्र अकॅडमी विद्यासन आणि इंटरनॅशनल स्कूल ऑफ बुद्धिस्ट स्टडीज अँड रिसर्च मान्यताप्राप्त कॉलेजही चालवलं आणि बँकॉकची बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी मला इथे आणायची होती, त्यांची शाखा त्यामधून निर्माण करायची होती. परंतु हे सारं काम बिघडलं याची कामडे सरांना फार बारीक जाणीव होती. त्यामुळे त्याचं अतीव दुःख झालं की हे काम आपण करू शकत नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट होती, आम्ही बाबासाहेबांचा हा सर्व राष्ट्रव्यापी विचार केवळ आपणच नाही पण इतरांच्या दबावामुळं, त्यांच्या अपप्रचारामुळं, त्यांच्या विरोधामुळं इतका चेपला गेला, इतका बंदिस्त झाला, इतका कमजोर झाला की बाबासाहेब फक्त दलितांचे नेता मानले गेले या देशामध्ये. राष्ट्रातला सर्वश्रेष्ठ नेता ही त्यांची योग्यता आहे, ती योग्यता त्यांना आजही मिळाली नाही. एक प्रकारे आम्ही बाबासाहेबांना दलित वाड्यामध्ये बंदिस्त केलं. आय एम सॉरी टू से दिस, कोणी राग म्हणून घेऊ नका, विचार करा अशी माझी विनंती आहे. आम्ही बाबासाहेबांना दलित वाड्यात बंदिस्त केलं आहे आपजंदाई ह्या देशाच्या साऱ्याच लोकांनी. वी आर नॉट ओनली रिस्पॉन्सिबल बट ईच अँड एव्हरीबडी इन दिस कंट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट एरर. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांची ह्या कोंडवाड्यातून मुक्तता झाली पाहिजे. हा विचार मी 2006 साला करून नागपूरमध्ये मांडत होतो. कोणी ऐकत नव्हतं, कोणी लक्षात घेत नव्हतं. सरांना जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आम्ही बसलो. ही साधारणतः 2003-04 सालची गोष्ट आहे, सॉरी 7-8 सालची गोष्ट आहे. आणि ह्या साऱ्या बारकाईने चर्चा केलं, ते म्हणाले हे तर बंदीचे करायलाच पाहिजे, आपण केलंच पाहिजे. काय उपाय आहे? तर म्हटलं आपण संपूर्ण नागपूर शहराच्या वतीनं संयुक्त जयंती केली पाहिजे बाबासाहेबांची, आणि ते राष्ट्रीय नेता कुठल्या दर्जाचा आहे ते लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे. म्हणून 2015 साली कस्तुरचंद पार्कवरती संयुक्त जयंती झाली आणि त्यामध्ये कांबळे सरांचं इतकं प्रचंड योगदान होतं, प्रचंड झपाट्यासारखे ते काम करत होते हा माझा अनुभव आहे. आपण मुद्दाम ही गोष्ट मी आपल्यापुढे मांडू इच्छितो. कदाचित कांबळे सरांची साथ मिळाली नसती तर हे घडलं नसतं, ती शक्यता मला वाटत नव्हती. आपला तो सारा इतिहास माहिती, आपण साक्षीदार आहे, त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. आणि त्यामध्ये बुद्धिस्ट प्रिन्सिपल वापरायचं आपल्याला. त्यांनी पहिल्यापासून ते काम केलं, नामांतराचा मुद्देचा लावता अनेक लोकांनी नामांतर केलं. त्यातलं पहिलं उदाहरण आहे डॉक्टर नीरज बोधी, माझ्या कॉलेजमध्ये शिकवत होते पाली, आणि जेव्हा मी शिकवलं पहिला मनुष्य तत्काळ नामांतर करून टाकला. आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट हिम. आणि आता आपल्या समाजासमोर मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन देतो. नाव बदललं, आज त्यांची आयडेंटिटी बदललेली आहे. नाव ऐकल्यावरती कोणी ज्यांना म्हणणार नाही की हा महारांच्या पैकी आहे म्हणून. काही लक्षात येतं आपल्याला? नावाला अर्थ आहे. शेक्सपियर काही म्हणू, शेक्सपियरचं ऐकायचं नाही आपल्याला. शेक्सपियरनं म्हटलं नावात काय, अरे बाबा तू भारतात जन्माला असता तर कळलं असतं नावात काय ते. पण शेक्सपियर काही भारतात जन्म झाला नाही. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं जे कार्य बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते करण्याचा फार मोठा चान्स गेला. आणि त्यासाठी जेवढं सहाय्य सरांचं होऊ शकत होतं ते होऊ शकत नाही याचं मला वाईट वाटतं. आणि या अर्थानं या समाजाचं फार नुकसान झालेलं आहे. सरांच्या जाण्यामुळं समाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे हे आपल्याला या पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे. हे व्यक्तिमत्व एक पेटलेलं व्यक्तित्व, जालोमुखीसारखं व्यक्तित्व होतं, स्वस्थ बसणारं नव्हतं, अतिशय गतिशील होतं.
आणि एवढी मोठी शक्ती जी समाजाच्या कामी पडत नव्हती ती आदरातून गेलेली आहे त्याचं मला दुःख होतं. बस यापेक्षा मला आपल्याला अधिक काही सांगायचं नाही. आपल्याला त्यांच्यापासून ही प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांचा मूळ विचार जसाच्या तसा, त्यांनी जी योजना सांगितलेली त्या योजनेवर हुकूमच आपण केलं पाहिजे. आपल्या मनाचं आपण थोडंसं थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटी आपण शांतपणे ऐकून घेतलं, सरांनी आपलं जसं कौतुक केलं तसं मलाही कौतुक करावं असं वाटतं. आपण शांतपणे ऐकून घेतलं, मी आपले आभार मानतो अत्यंत ऋणी आहे. परंतु जे काही मी बोललो आहे ते कृपया झटकून इथेच टाकू नका आणि घरी जाऊ नका. शेवटची एक गोष्ट उंदराची. जपानमध्ये पांढरा उंदीर पवित्र मानला जातो. शकून आक्षण सगळीकडे जगभरात सगळीकडे. मी इंग्लंडमध्ये बघितले, इतर ठिकाणी सुद्धा बघितले. पण तिथे पांढरा उंदीर दिसला की माणसं अरे शुभ शकून झाला म्हणून. तसेच पिता पुत्र चहा पीत बसले होते. जपानी पद्धतीसाठी पुढे टीप आहे, छोटंसं टेबल असतं, मांडी घालून बसतात. मग तिथ्याचा चहाचा समारंभ चालतो. कुणी बोलत नाही एकमेकाचं. चहा करण्यापासून पीपर्यंत तास दोन तास समारंभ चालू असतो. बोलायचं नाही अजिबात. तर बापले कापले बस बसायचे चहा पी. तितका कोपऱ्यामध्ये उंदीर निघाला पांढरा. बापाचं लक्ष गेलं, त्याला बरं वाटलं, अरे शुभ शकून झाला म्हणून पोराला त्यानं खुणवलं. बघ म्हणे उंदीर आहे उंदीर आहे. आता पोर मुलगा आता कपाशी असतं तिथे हातात धरतात असे पितात. बिन कानाचे कप आहेत तिकडे. आपल्याकडे कानाचे कप आहेत, तिथे कोणाला कान पकडता येत नाही, कानाचे कप नाहीत. असं हातात धरावं म्हणतो आणि प्यावं लागतो. तर तो पित असताना बापानं खुणवलं म्हणून गडबडींचं कप खाली ठेवायला गेला. तो बशीमध्ये थोडासा आपटला. आपटल्यावर त्याचा आवाज झाला. आवाज झाल्यावरती उंदरानं टुंकन उडी मारली. उडी मारून खाली बसल्याबरोबर तो काळा ठिक्कर दिसायला लागला. बाप मोठा नाराज झाला, पोरगाही नाराज झाला. शुभ शकून होता, आपशकून झाला होता. काय झालं होतं? तो उंदीर त्या खोलीत येण्याच्या पूर्वी पिठामध्ये पडलेला होता आणि म्हणून तो पांढरा दिसत होता. आज आपण हे जे काही ऐकलेलं आहे ते पिठात पडल्यासारखं आहे. कृपया जाताना झटकून टाकू नये एवढीच माझी विनंती आहे. जय भीम. आज आम्ही सगळे डॉक्टर कृष्णा तांबे स्मृती व्याख्यान मालिकेत दुसरे पुष्प आज आपण संपन्न झालं आणि यासाठी आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान पूजनीय भदंत विभूकीर्ती कुलश्री हे यांनी भूषवली आहे आणि आपण सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. कार्यक्रमात लाभलेले प्रमुख अतिथी सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. कार्यक्रमाचे दुसरे अतिथी इंजिनियर अमिता पावडे यांनी डॉक्टर कृष्णा कांबळे यांच्या जीवनावर यथोचित प्रकाश टाकला त्याबद्दल सुद्धा आभार व्यक्त करतो. आजचे सत्कारमूर्ती दाबू मोरे काका मोरे काका यांनी आम्हाला गौरव करण्याची संधी देऊन देण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी समाजातील अनेक गणमान्य व्यक्ती आले आहेत उपस्थित आहेत. डॉक्टर कासारे, डॉक्टर सुचित बागडे, डॉक्टर इराम, डॉक्टर चंद्रशेखर गायकवाड, डॉक्टर युवराज गोंडोळे, अनिल हिरेकांड, डॉक्टर अनिल हिरेकांड आणि ॲडव्होकेट सामंत यांच्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आज आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो. आवाज इंडिया TV आणि उपस्थित पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो. सरते शेवटी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपत आहे असे जाहीर करतो.